नमस्कार, योकार गोवा टुडेंत सिद्धी गावस सविस्तर खबर आदी हेडलाइन्स। मंगळार सावन दिसाक 5,000 कोविड टेस्ट। मुख्यमंत्री म्हणता कोविड वाशिनांचो उणाव ना। विरोधी पक्ष फुडारी म्हणता कोविडाक लागपी वखदां कितली आसात, डेली बेसिस जाहीर करात। कोविड ट्रिटमेंटा खातीर लागपी रेमडेसिवीर वखदाची गोंयांत शॉर्टेज ना। सोमारा सुमार 1,500 रेमडेसिवीरांची इंजेक्शनां पावतात गोंयांत। रेमडेसिवीरांचे प्रोडक्शन दोबरात करपाक केंद्र सरकाराची मान्यताय। कोविडाच्या दुसऱ्या ल्हारेचो तरणाट्यांक मार। 15 ते 45 पिरायेच्या लोकांक कोरोनाची चड बादा। पहिल्या कोविड ल्हारे परस दुसरी ल्हार खर, हुस्को करपा सारखी वाढ। मुंबई हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान महत्वाचे केशीरूच जातली सुनावणी। कोविडाची वाढती ल्हार पळोवन निर्णय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं हाताळटले केशी। टॅक्सीवाल्यांच्या आंदोलनाक मेळावले कारांचो आणि सत्तरीतल्या लोकांचो तेको। मांद्र्या लोकांचे एक दिसाचे आंदोलन, आझाद मैदानार बसूंक परमिशन कित्याक दिनात काय म्हण प्रस्न। आणि बार्देसांत उदका पुरवण जाग्यार पडूंक वतले आनीक 2 दीस। पायपलायनीचे काम झुजा पावड्यार, लिकेज जाग्यार घालूंक दीस रात एक। कोविड टेस्टिंग कॅपॅसिटी मंगळार सावन 5,000 मेरेन वाढयतले म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्टुडंटा कडेन उलयलो। गोंयांत कोविड वाशिनां जाय तितली आसात, आनीक 1.5 लाख पावल्यात। गोंयांत कोरोनाची दुसरी ल्हार नेट धरूंक लागिल्ल्यान वाशिनांची मोहीम नेटान फुडें व्हरूंक यत्न चल्ला। कोविडाचे आयतारा आनीक इकरा बळी। विरोधी पक्ष फुडारी कोविडाक लागपी वखदांचे स्टॉक कितलो आसा ते डेली बेसिस जाहीर करचे म्हण मागता। कोरोनाचे दुयेंती मोठ्या प्रमाणात मेळूंक लागिल्ल्यान हुस्को। मुख्यमंत्र्यांनी टेस्टिंग कॅपॅसिटी वाढोवपाचेर भर दिला। मंगळार सावन दिसाक 5,000 टेस्ट करतले म्हूण तो सांगता। वाशिनांची मोहीम नेटान चालू आसा, आनीक 1.5 लाख वाशिनां आयल्यात। आमी टेस्टिंग फेसिलिटीज खूब मोठ्या प्रमाणात वाढयल्या। तुम्ही काळजात पळयल्या, सिलिटीज वी आर क्रॉसिंग 3,000 एव्हरी डे। ते 3,000, 3,200, 3,000 आता तर फुडल्या ट्युजडेच्यान इट वील गो अप टू द 5,000 ऑल्सो। म्हणजे टेस्टिंग फेसिलिटीज आणखी मागयल्या। म्हणजे सगळ्या लोकांक रिक्वेस्ट असा की सिम्पटम्स दिसना फुडें टेस्ट करून आयसोलेट जावचे। जर एडिशनल 1.5 लाख वॅक्सिनेशन आयज आयली, त्या खातीर आमकां मॅक्झिमम जे अबाव 45, अवर टार्गेट इज अप्रॉक्सिमेटली 4.5 लाख पीपल। मागीर 4.5 लाख पीपल डोसीस आमी कंप्लीट करपाक शकले। आनी ते जर जाले तर ही कॉम्प्लिकेशन जितकी जाता पयली ती रिड्यूस जातली। मॅक्झिमम लोक वॅक्सिनेट केल्या उपरांत हेजेर आमी मात करपाक शकतले। कोविड ट्रिटमेंटा खातीर लागपी वखदांचो स्टॉक दिसान दीस जाहीर करात म्हूण विरोधी पक्ष फुडारी मागता। हे वातावरणात सरकारान ताबडतोब क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय की स्टॉक ऑक्सिजनाचो कितलो आसा, इंजेक्शनाचो कितलो आसा, वॅक्सिनेशनाचो कितलो आसा, ना जाल्यार थोड्या दिसां भितर तरेतरेची अफवा स्प्रेड जातल्यो आणि त्या अफवेतल्यान आनी प्रॉब्लेमां तयार जातली। हांव सरकारा कडेन मागतां की ताबडतोब तांणी एक डेली बेजिसाचेर आपल्याले स्टॉक कितें पोजिशन आसा ते सगळे प्रोजेक्ट कळोवचे। त्याच भशेन अशा ह्या परिस्थिती भितर 10वीच्यो आणि 12वीच्यो एक्झामी घेऊक सोदता सरकार। मागीर त्या सरकारान ताजेर परत एकदा फेरविचार करचो। मजगती उत्तर गोंय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटान कलम 144 खाला जमावबंदीचो आदेश जारी केला। 100 जाणांची कॅपॅसिटी आशिल्ल्या सभाघरात 50% म्हणल्यार चडान चड 50 लोकांक बसूंक मेळटले। 100 जाणां परस मायज कॅपॅसिटी आशिल्ल्या सभाघरात 50% ना जाल्यार चडान चड 100 लोकांक बसूंक मेळटले। उक्त्या सुवातेर कॅपॅसिटीचे 50% वा चडान चड 200 लोकांक जो आंकडो उणो आसा ते धरतले। नेम मोडटल्यांचेर खर कारवाय करपाची शिटकावणी दिल्या। मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग पाळून कार्यवाय करची म्हूण निर्देश। पणजे पुलिसांनी कोरोना विशीं जागृती केली। मास्क घालिनाशिल्ल्यांक 200 रुपयांची फायन दिल्या। गोवा पुलिसे मार्फत तुमकां सांगपाक येयल्या, कोविडाचे केसी वाढत आसा दिसान दीस। सोशल डिस्टन्सींग पाळचे, मास्काचो यूज करचो, चड गर्दी करची न्ही, ना जाल्यार दंडात्मक कारवाई जातली। 200 रुपयाची फायन भरपा पडटली तुमकां।
कोविडाचे अरिष्टाक लागून म्हापशा मिलाग्रिसाचे फेस्त अंदू दबाज्यान जावचे ना. ही अंदूच्या वर्सा ही परब आम्ही आमच्यानी करूंक घडची ना म्हूण ह्या दबाज्यान तरी पूण आमचे परबेचे मीस त्या दिसा आम्ही समारंभ केले. कोविड वाशीन घेवपाक लोकांचो प्रतिसाद वाडत आसा. शिवोले किर्ती विद्यालयानूय वाशिनां दिवपाक सुरवात जाल्या. तितून तशें कॅज्युअलिटी अशें लोक वॅक्सिन घेवन सोमतेच तशें मरलेले ना तशें हें सगळो भंय निर्माण जाल्लो आसा. आनी हो टिका मोसो करून जितलो नंबर पळय फुडें वयतलो पळय तितल्या बेगीन आमचो देश आनी गोंय राज्य रोग मुक्त. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कोविड पॉझिटिव्ह पेशंटा खातीर लागपी वखदांचो उणाव ना, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान स्पश्ट केलें. रेमडेसिवीर वखदां कोविड पेशंटां खातीर वापरतात. सोमारा सुमार 1500 इंजेक्शनां गोंयांत पावतलीं म्हूण मुख्यमंत्र्यान सांगलां. दुसरे वटेन केंद्र सरकारान ह्या वखदांच्या प्रॉडक्शन दोबरात करपा खातीर मान्यताय दिल्या. रेमडेसिवीर वखदांचो गोंयांत उणाव आसा म्हूण बरोच बोवाळ चलतालो. हे वखद कोविड पेशंटाच्या उपचारा खातीर म्हत्वाचे. गोंयांत जाय तितलीं वखदां आसात म्हूण मुख्यमंत्र्यान स्पश्ट केला. ऑक्सिजन सिलिंडराचो इशू जाग्यार घातला म्हूण मुख्यमंत्र्यान स्पश्ट केला. रेमडेसिवीर जे आसा ते आमचे कडेन सफिशियंट स्टॉक अवेलेबल आसा. आयजूय आमी रेमडेसिवीर हांवें सकाळीं चॅक केला. आमचे कडेन एडिशनल 1000 अप्रॉक्सिमेटली 1500 रेमडेसिवीर आमचे कडेन फाल्यां पावता. त्या खातीर रेमडेसिवीर स्टेटींत शॉर्टेज ना. हा ऑक्सिजनचो थोडोसो इशू आशिल्लो तो आमी रिजॉल्व केला. आयज सांजो पर्यंत आमी सगळे जण ऑक्सिजन सप्लाय करताना रिड्यूस केला की इंडस्ट्रियल ऑक्सिजन बंद करून मेडिकल ऑक्सिजन जनरेट करपाक स्टार्ट करा. आणि मेडिसिनल ऑक्सिजन जो असा पण तो मॅक्झिमम प्रमाणे सगळ्या हॉस्पिटलांनी आम्ही पाहू. देशात कोरोनाच्या उपचारात रेमडेसिवीराची उणीव जावची न्ही म्हणून उत्पादन दुपटीन वाढवपाक मान्यताय दिल्या. रेमडेसिवीर इंजेक्शन का प्रोडक्शन देश में जल्दी से जल्दी बढे और उसकी प्राइस कम हो उसके लिए भारत सरकार की ओर से प्रयास हो रहा है. आज के दिन में पर डे 1.5 लाख वायल का प्रोडक्शन होना स्टार्ट हो चुका है. अगले 15 दिन में वो बढ़ा के डबल हो जाएगा, यानी कि पर डे 3 लाख वायल का प्रोडक्शन हो जाएगा. एग्जिस्टिंग 20 प्लांट से बढ़ा के नए 20 प्लांट को भी प्रोडक्शन की मंजूरी दी गई है. अगले दिनों में हम कोशिश कर रहे हैं कि मैक्सिमम से मैक्सिमम रेमडेसिविर इंजेक्शन का प्रोडक्शन हो. दूसरा, प्राइस कम करने के लिए सभी कंपनी के साथ बातचीत किया और कल ही सभी कंपनी ने अपना रिटेल प्राइस जो 5000 और 5000 से ज्यादा था सभी लोगों ने कम करके 3500 से कम कर दिया है, जिससे मरीजों को उसका फायदा होगा. कोरोनाचे दुसरे लहरेंत गोयातले चडशा तरणाट्यांक कोविडाची बाधा जावंक लागल्या म्हूण हुस्को करपासारखो आंकडो मुखार येवपाक लागला. कितलेशेच गोंयकार तरणाटे पॉझिटिव्ह सापडपाक लागल्यात. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्या प्रमाण कोविडाची दुसरी ल्हार चडूच खर आसा. कोविडाच्या फाटल्या ल्हारेंत गोंयान 700 मऱ्यांत केशी पाविल्ल्यो, मात दुसरी ल्हार नेट धरता थंय आसा. आंकडो 900 वयर वचपाक लागला. पोरू सप्टेंबरात गोंयात कोरोनाचे केशी मोठ्या प्रमाणात वाढपाक सुरू झाले. 16 ते 19 सप्टेंबराक सुमार 740 केशी रजिस्टर झाले. त्या उपरांत गोंयात केशींचो आंकडो हळूहळू देंवपाक लागिल्लो. मात आता फेब्रुवारी सावन कोविड केशी परत वाढपाक लागल्यात. 2-3 महिन्यातूच मोठ्या प्रमाणात केशी वाढल्यात. फ्रॉम फेब्रुवारी ऑनवर्ड्स इल्ल्यो इल्ल्यो केसी वाढपाक लागल्यो, मार्चान वाढल्यो, आणि आता एप्रिलान वी आर गेटिंग द मॅक्झिमम नंबर ऑफ केसीस. आणि ह्यो मॅक्झिमम म्हणजे कितल्यो, तर पोरू सप्टेंबरान ज्यो केसीस सापडलेल्यो, ज्यो हांवें म्हटल्यो साधारण 740 आशिल्ल्यो म्हणून, त्यो केसी 757 झाल्यो. जर तुम्ही आकडो पळयशा जाल्यार 927 केसी झाल्यो. म्हणजे द रायज इज व्हेरी स्टीप रायज नाव. सो दीस वॉज व्हेरी मच अनलायकली टू अवर फर्स्ट वेव. पहिल्या वेवीक खूप टायम लागलो, मार्च टू सप्टेंबर. आता दुसरे वेवीक फ्रॉम जानेवारी फेब्रुवारी मार्च 2-3 महिन्या भितर केसीस हॅव रायझन लायक एनीथिंग. कोविडाची पहिली लहर आयली त्यांना चडशे 55 वर्सांवेले लोकांक ताची चड बाधा जाल्ली. हे फावट मात 15 ते 45 पिरायेच्या लोकांक मोठ्या प्रमाणात कोविडाची बाधा झाल्या म्हणून आकडो मुखार आयला. पहिल्या वेवीत 55 वर्सां नंतरचे जे लोक आसात
ते चढ एफेक्ट जाताले. आता दुसरे विभिन्न आमकां अशें दिसून आयलां की यंग पॉप्युलेशन जें आसा आमचें 15 ते 40 वर्सां पर्यंत किंवा 45 वर्सां पर्यंत दे आर बींग एफेक्टेड आनी दीज आर द ब्रेड अर्नर्स. ताका लागून इकॉनॉमी चड करून बरी इम्पॅक्ट जातलो असो म्हाका दिसता. आनी मोस्ट इम्पॉर्टंट चेंज इज पयले विभिन्न आमकां भंय दिसतालो आनी लॉकडावन आनी बंधनां आमी कडकडीत पाळ्ळीं आनी आतां केसी इतल्यो स्टीपली रायज जावन देखून आमची सगळीं हॉस्पिटलां फूल जायत येवन देखून लोकांक भंय म्हणटा तो ना. सम हाव पीपल आर स्टील अंडर द इम्प्रेशन दॅट एवरीथींग इज फायन. कोविड आयल्लो तेन्ना आसलो तसो भंय आतां लोकां मदीं ना. अचकीत केसी वाडले तरी लोक भिनात. कोविडा पासून पयस रावन मास्क वापरप, SOP पाळप होच उपाय. आमी जर आमच्यान बदल हाडले ना, आमच्या वागणुकेन जर बदल हाडले ना, फुडलो काळ खूप डेंजर असा. सो माझ्या सगळ्यांक मागणी असा की कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर आपणायात. मास्क घालून भोंवप बरें, रादर देन मागीर बरो ना जावन व्हेंटिलेटर घालपाचो. आनी अवर ओन होम इज बेटर देन द ICU रूम. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. कोविडाची खरसाण वाडटा ती पळोवन मुंबय हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान सामक्योच म्हत्वाच्यो केशीच सुनावणेक घेवपाचो निर्णय घेतला. 19 एप्रील ते 7 मे मजगती केशीं खातीर 6 दीस दवरल्यात. ह्या दिसांनीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान 10 ते 1 मेरेन सुनावणी घेतले म्हण कोर्टाच्या रजिस्ट्रारान कळयला. वाडट्या कोविड केशींक लागून मुंबय हायकोर्टाच्या गोंय खंडपीठान आता सुनावणेचेरूय निर्बंध घातला. फक्त अर्जंट केशींचेर सुनावणे घेवपाचो निर्णय हायकोर्टान घेतला. एक्स्ट्रीमली अर्जंट केशीचीच सुनावणी हायकोर्ट घेतले. सगळ्यो सुनावण्यो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं जातल्यो. 19 एप्रील ते 7 मे मेरेन 6 दीस सुनावणे खातीर निश्चीत केल्यात. एप्रिलांत 19, 22, 26 आनी 29 तारखेक सुनावणी जातली. मायात 3 आनी 6 तारखेक सुनावणी जातली. न्यायाधीशांनी केशी प्रमाण डिव्हिजनां घेतल्यात. डिव्हिजन बँचार येवपी सगळ्यो क्रिमिनल आनी सिव्हील केशी जस्टीस महेश सोनक आनी जस्टीस M जवळकर पळयतले. सिंगल बँचार येवपी सगळ्यो क्रिमिनल केशी जस्टीस डामा नायडू पळयतले. सिंगल बँचार येवपी सगळ्यो सिव्हील केशी जस्टीस नितीन सांबे पळयतले. कोरोनाच्या अरिश्टांत याचिकादार आदोगाद हांचो प्रत्यक्ष संबंद येवंक जायना म्हूण कोर्टान हे पद्दतीन सुनावण्यो घेवपाचें थारायलां. आता कमर्शियल ब्रेक, रोखडेच मिळूया. टॅक्सीवाल्यांच्या आंदोलनाक मेळावलेकार आनी 70 लोकांनी तेंको दिला. टॅक्सीवाल्यांक आझाद मैदानाचेर आंदोलनाक बसूंक दिनात म्हण मांद्र्या लोकांनी एका दिसाचे धरणे आंदोलन करून सरकाराचो निषेध केलो. कोविडाची दुसरी ल्हार खर जाता, गर्दी नाका म्हण आझाद मैदानाचेर बसूंक सरकारान परमिशन दिवंक ना. टॅक्सीवाल्यांचें आंदोलन जळामळा आझाद मैदाना भायर सॉल्व करपाक जायो. आनी आमी मेळावलीकार आयज येयल्या पळय तशेंच आनी उलोवपार तेकडेन परत येतले. आनी अशें आमचे सगळ्यांक आमी सांगून दवरला ते आनी येवपाक ते रेडी आसा. आयज येवपाक रेडी आसले आमी हे कोविडा खातीर तांकां नाका म्हणून सांगलें. आनी जेन्ना आमी ते आपयतले पळय तेन्ना आमी येतले आनी सगळे मेळावली येतले आमी हांगासर. गोवर्मेंटाक आनी ह्या आमच्या गोवा गोवर्मेंटाक आमी रिक्वेस्ट करता की तेंचो इश्यू बेगीतले बेगीन सॉल्व करपाक जायो. समज वो आमचो इश्यू जर रिजर्व जायना अवश्य आमी उलो मारतले. तुमी जे आसा तुमची हे शक्ती ती तुमी आमकां हेल्प करचो. टॅक्सीवाल्यांक तेको दिवंक मांद्र्या लोकांनी एका दिसाचे धरणे धरले. जो आंदोलन आझाद मैदानाचेर चालू आसा त्या आंदोलनाक आमी आमचो पूर्ण पाठिंबो दिवन आमच्या परीन एज अ कॉमन मॅन म्हणून आमी कितें करूंक शकतो, काय करूंक शकतो, तर नेमकं इतक्या करूंक शकतो हो दाखोवपा खातीर आयचा धरणा आंदोलन
पण लोकांनी आमकां सपोर्ट करपाक जाय. जो कोण चोर म्हणटा हे म्हणटा तेंच्यानी समजून घेवंक जाय. हांव कोणाची चार चार पांच पांच टॅक्सी ना, प्रत्येकाची एक एक टॅक्सी आसा. करता किंवा बाकीचे कार्यक्रम करता तेंकां ते कोरोनाचो निमित्त करतात. जर त्यांच्या सरकारा कसलो आसा, तेंचे बड्डे आसा, तेंचे बारशे आसा, जर तेंकां कोरोना बी कांय लागना. ही आतां निमतां तेंचे आसात, तेंकां गव्हर्मेंट जॉब दिवपाची प्रॉब्लम सॉल्व. सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब दियात, कोणाक टॅक्सी नाका हांगा, कोणाक जायतलं हांगा. वळवळून 12 दीस झाले, आयज 13वो दीस. सारखे आयज 13 दीस झाले. आयज परमिशन कॅन्सल केले. आझाद मैदान म्हणतात तो तेका एक महत्व ऐतिहासीक महत्व आझाद मैदानाक. आणि जाय ती कितलीशीच दिसां थंय एज्युकेशन चालू आसलेले आसा, केन्नाच खंयचेच गव्हर्मेंटान आडोवंक ना. मुद्दामून तेंका हे करूंक सोदतात की तेंच्यांनी लॉ हातीन घेवपाचो आणि लॉ अँड ऑर्डर इश्यू सीन हे करपाचे म्हणून. पण म्हाका दिसता खंय तरी गव्हर्मेंटानूय चिंतूंक जाय की तेंची भुरगींपळां आहात आणि हे गोमयेंत हाडल्या कारणान तेंचे फॅमिली लिव जे तेंचे पोट चलतले तेंच्या खंय तरी पोटा आड येयलेले आहात हे गोमयेंत. आणि सरकारा कडेन इतलेंच मागता की जाता तितले बेगीन गोमयेंत स्क्रॅप करपाचे. हांव त्या बाबू आजगांवकाराक सांगूंक सोदतां, आमी मिटर घालपाक रेडी आसा, पूण तूं पयलो गोवा मायल्स आसा तो स्क्रॅप कर. किंवा ऑनलायन बुकींग करून ज्यो टॅक्सी चलतात त्यो गोंयांत न चलपा सारक्यो आसात. कारण त्याय हांवें त्या दिसा हेंच सांगलां आझाद मैदानाचेर की हे फक्त मेट्रोपॉलिटन सिटीन चलपा सारक्यो हे वेवसाय आसात. आणि सरकारांनी हे दिल्लीवाल्यांक किंवा बाकीचे भायले येतात तेंचे कडल्यान पेटी घेवन कमिशनां खावन ह्यो वेवसाय अक्षरशः विकलेले आसा. बार्देशांतली उदका पुरवण जाग्यार पडूंक आनीक 2 दीस तरी वतले. पायपलायनीचें काम जाग्यार घालूंक दीस रात काम चालू आसा. जॉयंटार जावपी लिकेज बंद करपा खातीर काम चल्लां. सद्या करासवाड्यारूच काम चालू आसा. हें काम सोंपतकीच बाकीचे कडेनूय लक्ष दितलें. बार्देशांत सद्या लिमिटेड वॉटर सप्लाय. पायपलायनीचें काम चालू आहा आनी 2 दीस आमकां सांगलेलें उदीक नासलें, 15 आनी 16. आतां जाली आयज 18 तारीख. तेंच्यांनी आयज काम कंप्लीट केलां, तरी आयज परतून पायपलायन फुटल्या. आनी लोकांची ह्या वॉर्डांनी बॉब पडल्या आमच्या म्हापशान, आख्या कोलवायेन, आख्या बार्देसाक उदीक ना. आमचो खंयचोच एक्स काउन्सिलर या कोणूच आमचो मंत्री अजून उदीक घालिना. आनी आमकां केन्ना हे उदीक येतलें आनी केन्ना आमच्या लोकांक उदीक पावतलें तेंय खबर ना. हे हांगासर करासवाडे जंक्शनाचेर PWD व्हड पायपलायन घालपाचें काम चालू आसा. गेलीं 72 वरां जालीं हें काम चालू आसा. कोलवाळ बिनानी कडल्यान जें पायपलायनीचें काम जालां तें हांगासर करासवाडा जंक्शन मेरेन आसा. 72 वरां काम चालू आसा, आजून काम जायना. जेन्ना काम केल्लें तें काल तेंचें तें फेल जालें. परत गेलीं 4 दीस जाले लोकांक बार्देस तालुक्याक उदक ना. हांगासर पळयत जाल्यार काल हांगासर तेंच्यांनी काम कंप्लीट केलें म्हणून केलें, जेन्ना उदक सोडलें तेन्ना परत तेंचें तें कितें फेल जालें. परत तेंकां उसोवचें पडलें, परत काम करचें पडलें. हेचे तोंडा फुडें थंयसर गेले जाल्यार परत थंयसर लिकेज जालां. कोलवाळे थंयसर लिकेज जालां. आनी तेंच्यांनी 2 दीस 15 आनी 16 2 दिसांचें शटडावन केल्लें आनी 24 वरां भितर काम जातलें म्हणून सांगलें. 24 वरांची 36 वरां जालीं तरी जावंक ना. आयज 72 वरां जालीं तरी आजून तेंचें काम जालें. खणी चलताल्यो तेन्ना मायनींग बेल्टान शेताचेर 8 नदर जाल्ली. मात आतां हळूहळू लोक वेवसायीक पांवड्यार शेतां करपाक लागल्यात. सुमार 15 वर्सां पणीक उरिल्ले जमनीचेर आतां काळंगां पिकोवपाचो उपक्रम मायनींग डिपेंडंट आशिल्लो हेमंत नायकान सुरू केला. ओनू ताणें सुमार 4 टन काळंगांचें पीक घेतलें. हेरांनी वेवसायीक शेतां करचीं म्हण ताचो सल्लो. मायनींग बेल्टांतले कितलेशेच लोक शेती वटेन वचपाक लागल्यात. उडीवाडा उसगांवचो हेमंत नायक मायनिंगाचेर पोट भरपी. मात ताणें धारबांदोडेच्या वरद सामंताचे फार्म पळोवन आपणूय वेवसायीक शेती करपाचें थारायलें. 15 वर्सां पडीक उरिल्ली जमीन ताणें कश्टान फुलयली. 4 टन काळंगाचें पीक घेतलें म्हण तो उमेदीन सांगता. वरद सामंत म्हणटा तो दाबाळ, तो बरो एग्रिकल्चर जावन आसा. तर ताका मेळोन येयलो हांव. तेणी म्हाका सांगलें की कशें कितें आयडिया, कशें कितें करपाचें. आतां पयलींचें एग्रिकल्चरान कशें लोक उत्पन्न करतले, आतां कशें उत्पन्न करपाचें, तितून खूब फरक आसा म्हणूंक लागलो. झाडांक उदक कितले प्रमाणान जाय,
आणि पहिली आम्ही कसे करताले आणि आता कसे करता, तिने खूपशी नॉलेज दिली मला, त्या हेतून आज पुढाकार घेतला. एक चार टन सुमार पीक झाले, चार टन, हय चार टन सुमार झाले आणि एक जवळजवळ तीन दिस ते चार दिसांनी सगळे सोपले. म्हणजे मोठी मोठी कामां लोकांनी सगळी आणि काबार केली वांगडा सगळी हांगात. म्हाका मार्केटाक वयचो पडना. एक म्हाजे प्रश्न पडलेलो की म्हाका हे रोयलां खरें, म्हणून म्हाका तेणी पयलींच क्वेश्चन मार्क घेतलेलो की तू रेडी आसा मरे मार्केटाक उबो रावन ती विकतलो मरे काय म्हणून. कित्याक आमी भोंवन येल्ले बरे शर्ट बरे कपडे घालून भोंवन येल्ले. तेणी सांगले आयज भायले लोक येता डायरेक्ट विकता वयता, तू फुडें सरला खरो पूण विकतलो मरे काय म्हणून. हांवें म्हटलें म्हाका तशी जिद्द आसा की हांवें उत्पन्न केलां म्हणटकच हांव विकतलोच. सरकारी येवजणे आणि तंत्रज्ञानाचो वापर करून हेर शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती केल्यार गोंयात शेतकऱ्यांक बरे दीस येतले हातून दुबाव ना. प्रुडंटा खातीर उसगावच्यान विवेक प्रभू. म्हापशां पालिका वेंचणुका खातीर मुख्यमंत्र्यान नेट धरला. उमेदवारांची उर्बा वाडोवंक तो म्हापशां भोंवलो. आसोल्डा पंचायतीच्या कुशीक हेल्थ सेंटर सुरू करपा खातीर कुडचडचो आमदार मंत्री निलेश काब्राल फुडें सरला. मडगांव शडो काउन्सिलान जाहीरनामो जाहीर केलो. गोंयभरच्यो एक एक खबरो. म्हापशां पालिका वेंचणुकेंत आपल्या उमेदवारांक तेको दिवंक म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत भोंवलो. निश्चितच वेग आसा, स्ट्रॉंग आसा आनी आमकां खात्री आसा पूर्ण भोवमत आमकां म्हापसा मुन्सिपालिटीन मेळटले. बऱ्याच जाणांचो जागो जो आहा पळय ना हे फावटी तांकां दाखयलो वयतलो, म्हाका निश्चित खात्री आसा. म्हापशेचे मतदार हे सुज्ञ आसा, जे राजकीय फायदो घेवन फुडें वयच्या पेक्षा म्हापसा शहराचो विकास कसो जावपाक जाय, वार्डाचो विकास कसो जावपाक जाय, हांव जेन्ना मुद्दाम म्हणटा ह्युमन डॅवलपमेंट, लोकांचो विकास कसो जावपाक जाय, हो भारतीय जनता पार्टीन सदोदीत दाखोवन दिला. हाजेय फुडें भारतीय जनता पार्टीची डॅवलपमेंट करपा खातीर हांगासरले आमचे कँडिडेट बाय रुपा भक्ता आसा, आमदार बाकी सगळे कडेन मॉनिटर करीत आसा. कित्याक ती प्रत्येक कडल्या कँडिडेटाक आमी तितकोच नेट लायला. आमचे सगळे कार्यकर्ते रुपेश अखिल सगळे जाण आपले परीन पुराय कार्यरत आसात, त्या खातीर आमकां निश्चित खात्री आसा की म्हापशां मुन्सिपालिटीचेर भारतीय जनता पार्टीचो झेंडो लागतलो. असोल्डा पंचायतीचे कुशीक हेल्थ सेंटर मेचे पयले सप्तकात उबे करपा खातीर कुडचडचो आमदार मंत्री निलेश काब्रालान फुडाकार घेतला. हे जे आमचे आसोल्डा पंचायतीचे सायडीन एक हेल्थ सेंटर आमचे कडेन करपाचे आशिल्ले, पंचायत आणि झेडपी फंडान ते केल्ले पण इनकम्प्लीट असा. आज कोणतरी सीएसआरचे अंडर नाला हावे स्वतः करपाचे ठरले असा. हे एक महिन्या भितर हे हेल्थ सेंटरचे जे गोष्टी लागतात विथ डॉक्टर विथ स्पंज आणि त्यांना घेऊन पेंटिंग बी करून बाय फर्स्ट वीक ऑफ मे मी हे चालू करपाचा प्रयत्न करता. सो म्हाका दिसता ही गोष्ट जी असा ही गरजेची आणि हे आता भाड्याचे हेतू असा आणि खाय तरी पॉलिटिकल मुवमेंटा खातीर हे खूपशे आज ना फाल्यां असे करून उरलेले असा. सो आम्ही डिसाईड केला की हेल्थ सेंटर मे महिन्यात कसे ना कसे करून चालू करपाचे, जे बाकीचे काम उरला ते स्वतः हे खाय तरी सीएसआर अंडर करपाचे, ना आम्ही सगळे पंच मेंबर हांव मेडून हे कंप्लीट करून बाय मे आम्ही चालू करतले. पण एरिया टोटल एरिया त्याची 40 ऑलमोस्ट 65 स्क्वेअर मीटर असा आणि 65 स्क्वेअर मीटर बांधलेले असा, पत्रे बी घातल्या सगळे घातल्या आणि हे त्याचे किती झाला ती 12-12 चोरून व्हिली हजे लक्ष घालून आशिले. आता ते कंप्लीट करून बाय मे बिफोर द एंड ऑफ मे हे आम्ही चालू करतले. मडगाव शॅडो काउन्सिलचा जाहीरनामा जाहीर झाला. दिस बिल्डिंग वर्क शॅल बी कंप्लीटेड, वी विल नॉट वेट फॉर द मन्सून्स टू सेट इन. Apart from that, we have also on priority because we have got our other organization which is very much behind the clearing of the legacy dam at Sonsudo. So we have got a time-bound schedule to see that the legacy dam is taken care of as soon as possible and the Sonsudo is cleared in all respects. Apart from that, we also wish to promote agriculture. This normally you will not find in other manifestos because nobody wishes to address the green area, green patches which are existing, the few green patches that are existing in the city. We want to encourage agriculture in such spots by giving the farmers whatever necessary tools and other requirements. बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंटाची वेबसायट, ट्विटर एप, फेसबूक पेज, टाटा स्काय एप, जिओ टीव्ही एप. चार चौगांत मास्क घालात, विस्कळ भोवात, वाशीन घेयात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.
तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.